तुकारामांवर जर अपमान होत असेल तर त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी केला पाहिजे. लव्हचा अर्थ मला कळतो आणि जेहादचा अर्थ मला कळतो. लव्ह जेहाद काय मला माहिती आहे, कारण का माननीय मोदीजी म्हणतात मी प्रधान सेवक आहे, तर सेवा सोडून ईडी सरकार सगळंच करतं. मुंबईत दोन मोर्चे आहेत, एक लिंगायत समाजाचा आहे आणि एक दुसरा लव्ह जेहादसाठी आहे. मोर्चांचं प्रमाण आता हे वाढत चाललंय जास्त. मागच्या आठवड्यात पुण्यातही मोर्चा, एकतर मोर्चाचा सिग्नल म्हणजे सरकार जे आहे त्याच्या विरोधातच अर्थात ते असतात. त्याच्यामुळे हे असंवेदन ईडी सरकार आहे, त्याच्यामुळे लोकांना कोणी ऐकूनच घेत नाही म्हणून रस्त्यावर उतरावं लागतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा लिंगायत समाजाचे प्रश्न. मी गेले अनेक महिने सातत्याने पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड जर तुम्ही पाहिलं तर मी मांडत आलेले आहेत. मी लिंगायत समाजाचे प्रश्न ते समजून घेणं आणि त्याच्यावर मार्ग काढणं ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते. आणि तिसरा मोर्चा जो तुम्ही म्हणला तो लव्ह जेहाद, तर लव्ह जेहादचा अर्थ मला माहिती नाही. जर आपण मला समजून सांगितला तर मी मगच अभ्यासपूर्वक त्याच्यावर भाष्य करू शकेन. लव्हचा अर्थ मला कळतो आणि जेहादचा अर्थ मला कळतो. लव्ह जेहाद काय मला माहिती नाही. आई उद्या धनुष्यबाण चिन्हावरती निकाल आहे, निवडणूक आयोगाचा काय साधारणतः निकाल अपेक्षित आहे, होऊ शकते शिंदे गटाकडे धनुष्यबाण राहील की उद्धव ठाकरे गटात काय वाटतं. मला असं वाटतं की माझं हे स्पष्ट मत पहिल्या दिवसापासून आहे की शिवसेना हा पक्षाची स्थापना ही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे आणि त्यांचा उत्तराधिकारी त्यांनी स्वतःच ठरवला होता आणि ते चिन्ह बाळासाहेबांनी ठरवलं होतं. त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे हे त्यांनी ठरवलं होतं. त्याच्यामुळे वेगळं कुणाला तरी ते चिन्ह मिळणं हे फारसं योग्य होणार नाही. ज्यांनी पक्ष काढला, ज्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठेवला त्यालाच ते चिन्ह मिळालं पाहिजे. ताई चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडी फोडण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेच्या मध्ये युती करतायत आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असं काय वाटतं. माझ्या कानावर अशी काही चर्चा आलेली नाही त्याच्यामुळे मला काय फारसं त्याच्यावर बोलता येणार. सातत्याने राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल त्यांच्याकडून सांगितलं जात होतं की केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर होतो आहे सगळं. परंतु अचानक जेव्हा आता प्रकाश आंबेडकर शिवसेनेसोबत आले असताना सुद्धा ते म्हणत आहेत की मोदी कधीच केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करत नाही. एक म्हणजे कुणाच्या बाजूने खरं, तुमच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत आहे, कुणाच्या सोबत आहे? प्रकाश आंबेडकरांची मी कसं सांगणार ह्याचा प्रश्नाचं उत्तर तेच तुम्हाला देऊ शकतात ना. मी कसं देणार, त्यांचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या स्टेटमेंटवर तेच बोलू शकतात. काही बागेश्वर धामचे जे धीरेंद्र महाराज आहेत त्यांनी असं म्हटलंय की तुकाराम महाराजांची बायको त्यांना रोज मारायची आणि प्रेमात पडली असती. मला आज अरुण जेटलींची पुन्हा एकदा आठवण येते, असले स्टेटमेंट्स दाखवणं बंद करा म्हणजे हे सगळे बोलणं बंद करा. पण हे बोलणाऱ्या लोकांबद्दल काय बोलणारे लोक असतात, त्याचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. जे लोक असं बोलतात ते अर्थातच चुकीचंच आहे. आणि मीही अध्यात्मकाकडे वळलेली आहे म्हणून मी अध्यात्म करते म्हणून काय घरात वाईट आहे म्हणून नाही, ते चांगले भारतीय संस्कार आहेत आणि ते प्रत्येकाच्या व्यक्तीवर मुलांवर आपण करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक कुटुंब करतच असतं. आणि तुकारामांवर जर अपमान होत असेल तर त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी केला पाहिजे. पहाटेच्या शपथविधी संदर्भात गौप्यस्फोट झालाय, त्यामध्ये कितपत तथ्य आहे? मला असं वाटतं इतकं त्याच्यावर तुमच्या चॅनल्सनी दाखवलेलं आहे, जयंत राव ही खूप बोललेले आहेत, त्याच्यामुळे मला नाही वाटत त्याच्यावर परत काही बोलण्याची फारशी काही गरज आहे. देशासमोर आज महागाई आणि बेरोजगारीसारखे अतिशय गंभीर आव्हानं प्रश्न आहेत. बजेटचं सेशन आहे, त्याच्यातून सर्वसामान्य मायबाप जनतेला काय मिळणार आहे. माननीय राणेसाहेबच पुण्याला आलेले असताना G20 मीटिंगला असं म्हणाले की जून महिन्यापासून या देशात मंदी येणार आहे. त्याच्यामुळे हे एक केंद्रातला कॅबिनेट मिनिस्टर जेव्हा म्हणतात की मंदी येणार आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच म्हणून ही सगळी मोठी आव्हानं ज्या देशासमोर आहेत त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली पाहिजे. काही उद्या पदवीधरचं मतदान आहे आणि काय साधारण कारण की ज्या पद्धतीने 500 ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळतात काय नेमकं चित्र असू शकतं महाविकास? ह्याच्यात तर गंमत आहे ना, पारदर्शकपणे इलेक्शन व्हावं त्याच्यामुळे त्याच्यात गैर काय चुरशीची लढत होती ही उलट चांगली गोष्ट आहे ना. लोकप्रतिनिधी असेच असले पाहिजेत जे लोकांच्या मनातून कष्ट करून जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी निवडून आले पाहिजेत.
ताई बांगर आमदार जे आहेत ते सातत्यानं वेगळ्या वेगळ्या चर्चेमुळं चर्चेत येतात, मारहाण असेल किंवा शिक्षकांना उद्भाषा करायला लावणं हे कितपत योग्य? सगळंच दुर्दैवी आहे. हे ईडी सरकार हे प्रशासनात कमी आणि सगळी चुकीची कामं जी महाराष्ट्राच्याच संस्कृतीत न बसणारी अशी कामं आहेत. मला असं वाटतं की ते मोदीजींची भाषणं ऐकत नाहीत, कारण का माननीय मोदीजी म्हणतात मी प्रधान सेवक आहे, तर सेवा सोडून ईडी सरकार सगळंच करतं, नाही तर सुडाचं राजकारण आहे 24/7. संजय आंबेडकर असं ठाकरेंसोबत येणं जेव्हा की काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला आंबेडकर मान्य नाहीत, मग अशावेळी ठाकरे एस्केप करतायत का मव्यातून, हे पहिलं पाऊल आहे का? मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब ह्याच्या सगळ्यावर बोललेले आहेत. आमचे राष्ट्रीय नेते बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी याच्यावर बोलणं अयोग्य राहील. जेव्हा की काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला आंबेडकर मान्य नाहीत, मग अशावेळी ठाकरे एस्केप करतायत का मव्यातून, हे पहिलं पाऊल आहे का? मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेब ह्याच्या सगळ्यावर बोललेले आहेत. आमचे राष्ट्रीय नेते बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी याच्यावर बोलणं अयोग्य राहील. आंबेडकरांना घेतलं जाणार आहे का पण मव्यामध्ये महत्त्व दिलं जाणार? महाविकास आघाडीची जेव्हा वरिष्ठ नेते सगळे भेटतील तेव्हा त्याची चर्चा होऊ शकते, जर कोणी तो प्रपोजल आणलं तर. संजय राऊतांनी शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं आहे अशा पद्धतीचा आरोप हा शिंदे गटाकडून केला जातो. ते रोजच आरोप करतात, कारण का गेले 6 महिने सत्तेत आल्यापासून काम तर काहीच केलं नाही आहे, त्याच्यामुळे स्वतःचं काहीच सांगायला नाही, म्हणून सातत्याने रिवाइंड अँड प्ले एवढंच ईडी सरकार करतं.